आपल्या मराठमाळा चॅनलवरती जिचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी आणि मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। तर मैत्रिणींनो सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। आणि आज आहे गणपती विसर्जन, तर विसर्जनाची तयारी चालू आहे। आज सकाळपासून मी बरेचसे काम आवरले आहे, देवपूजा झाली, देवांची डीप क्लीनिंग केली। तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आणि नेहमीच तुम्ही आपल्या व्लॉग मध्ये बघत असता की ज्या दिवशी खूप असा विशेष दिवस असतो, सण सुद असते किंवा मग शुक्रवार किंवा पौर्णिमा अमावस्येला मी वेद्य देवांची डीप क्लीनिंग करते, त्याचबरोबर अभिषेक घालत असते, व्यवस्थित पूजा करत असते। तर ती पूजा करून घेतली, बराचसा वेळ जातो त्यामध्ये आणि त्यानंतर बाप्पाचं आवरलो आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी जे ते मी आज कांदा लसूण विरहित स्वयंपाक करत आहे। तर स्वयंपाकाची सगळी तयारी केली, आता फक्त एक तासाभरात सगळा स्वयंपाक होऊन जाईल। तर दोन तीन भाज्या ज्या आहेत त्या कांदा लसूण विरहित मी करणार आहे, तर त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि शक्यतो मी नैवेद्यासाठी जे ते कांदा लसूण विरहित स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करत असते। मला तर तसं गणपती उत्सवामध्ये पूर्णपणे कांदा लसूण विरहित स्वयंपाक, म्हणजे कांदा लसूण खायचाच नाही असं करायचं होतं, पण ते शक्य नाही झालं। पण आता बघूयात, नवरात्रात मी प्रयत्न करणार आहे की कांदा लसूण आपण काहीच खायचा नाहीये, कारण त्या काळामध्ये जे ते आपण कांदा आणि लसूण जे ते खाल्लं नाही पाहिजे। त्याची एक स्टोरी आहे, ती कधी एखाद्या वेळेस एखाद्या ब्लॉग मध्ये सांगाल। तर त्या स्टोरीनुसार जे ते कांदा आणि लसूण हे जे आहे ते दैत्य रूपात येतात, त्यामुळे ते खाल्ल्यानंतर आपल्यांनाही वेगवेगळे विचार यायला लागतात, आपले विचार चांगले राहत नाही। त्यामुळे आपण जितकं सात्विक जेवण केलं ना तितकं चांगलं असतं असं म्हणता, म्हणून आजचा स्वयंपाक जो आहे तो मी पूर्णपणे सात्विक असा स्वयंपाक करणार आहे। आणि स्वयंपाकामध्ये पनीरची कांदा लसूण विरहित पनीरची भाजी, छोलेची भाजी कांदा लसूण विरहित, मेथीची भाजी नैवेद्याला आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये हरेक घरामध्ये जे ते नैवेद्यासाठी मेथीची भाजी केलीच जाते, डाळ भात आणि डाळ भात करणारे, शिरा करणारे आणि पुऱ्या करणार आहे। तर काही पुऱ्या करणारे आमच्या दोघांसाठी, म्हणजे माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी, दोन ज्वारीच्या भाकरी, मुलांसाठी पोळ्या, असा एवढा सगळा स्वयंपाक करायचा आहे। आणि झटपट स्वयंपाक करून बाप्पाला नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आणि उपवास सोडायचा। उपवास सोडल्यानंतर मग थोड्या वेळात आपल्याला विसर्जन करायचंय। तर व्लॉग मध्ये जे ते शेवटपर्यंत राहा, खूप छान असा इन्फॉर्मेशन देणारा व्लॉग असणार आहे, एंटरटेनिंग पण असणार आहे। तर पूर्ण व्लॉग बघा, आपले व्लॉग्स बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि आपलं व्हिडिओ जे ते आपल्या मित्रपरिवारात आणि नातेवाईकांमध्ये शेअरही करत जा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन आणि छान छान कंटेंट असलेले व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती। चला तर मग आता पटकन आपण व्लॉगला सुरुवात करूया। आणि सगळ्यात अगोदर जे ते मी आता ह्या स्वयंपाकामध्ये ना मोदक, पुरी आणि ज्वारीच्या भाकरी, चपात्या हे पटकन करून घेते आणि त्यानंतर फक्त भाज्या राहिले, डाळ भातही करून घेते आणि भाज्यांची रेसिपी जी ती तुमच्यासोबत मी शेअर करते। चला तर मैत्रिणींनो आता आपण व्लॉगला सुरुवात करूया। तर इथे मी फक्त भाज्यांची प्रॉपर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ह्या रेसिपीज करण्या अगोदर जे इथे मी बराचसा स्वयंपाक आवरून घेतलेला आहे, ज्यामध्ये मी ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत, चपात्या केलेल्या आहे, डाळ भात बनवलेला आहे, शिरा बनवलेला आहे, मोदक बनवलेला आहे आणि नंतर स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली आहे। तर आजचे आपण बिना कांदा लसूण विरहित भाजी बघणार आहोत। तर त्यासाठी मी माझं जे बुलेट मॅजिक आहे मिक्सर ते काढून घेतलेले आहे, त्यामध्ये दोन टोमॅटो कट करून घातलेले, दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा, हे घालून आपल्याला मिक्सरवरती छान अशी याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची। त्यानंतर आपण जे ते आता छोलेची भाजी बनवायला घेणार आहोत। तर छोले आपण कांदा लसूण विरहित बनवणार आहोत। तर बऱ्यापैकी मी गणपतीचा नैवेद्य जो आहे किंवा कुठलाही नैवेद्य बनवताना कांदा लसूण विरहित भाज्या बनवण्याचा प्रयत्न करत असते। तर मी एक साईड गॅस तापवायला ठेवलेला आहे आणि दुसरीकडे मी इकडे छोले जे ते छान असे शिजवून घेतलेले होते ते तुम्हाला इथे दाखवत आहे। आपल्याला व्यवस्थित छोले जे ते शिजवून घ्यायचे, त्यानंतर कढईमध्ये मी 1.5 टेबलस्पून तेल घातलेले, तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओबडधोबड कुटलेले जे धने असतात ते घातलेले आहे, 5 लवंगा घातलेले आहे, 5 काळी मिरी घातलेले आहे, अर्धा इंचाचा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे, कढीपत्त्याचे पानं आणि 2 तेजपत्ता घातलेले आहे। हलकेशा तेलावर आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे, यामध्ये 2 हिरव्या वेलच्या आणि 1 काळी वेलचीसुद्धा घातलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण जी टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती ती घातलेली आहे आणि आता आपण यामध्ये सुके मसाले घालून घेणार आहोत। टोमॅटोची पेस्ट घालून आपल्याला मिनिटभर छान अशी परतून घ्यायची, त्यानंतर आपल्याला यामध्ये जे ते हिंग घालायचे, 1/2 चमचा हिंग घालायचं
घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे, लाल तिखट काश्मीरी लाल तिखट घालायचे, धना पावडर घालायची, हळद पावडर घालायची आणि कांदा लसूण विरहित कुठलाही तुमच्याकडे मसाला असेल तर तो घालायचा आहे, नाहीतर स्किप केला तरी चालेल कारण की आपण ड्राय मसाले घातलेले आहेत आणि छान अशी चव येते. आणि हे मसाले घालून पुन्हा आपल्याला मिनिटभर हे मसाले छान असे परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन ते तीन टेबलस्पून तेल घालून गॅस ठेवून छान अशी हे मसाले जे आहे ते तेल सुटस्तोर परतून घ्यायचे. याने आपले दोन ते तीन फायदे होतात. एक तर आपला मसाला पटकन तळला जातो, त्यानंतर आपला गॅसचे जे तेल उडतं ना त्याने गॅस खराब होतो, तर ते एक मेसीपणा कमी होतो आणि आपल्या गॅसचीही बचत होते. तर त्याकरता झाकण ठेवून आपल्याला छान असा मसाला दोन मिनटं जे ते तळून द्यायचं आहे. तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपल्याला ते झाकण काढून घ्यायचे आणि छान असा मसाला एकजीव करायचा. आणि यामध्ये आपल्याला शिजवलेले छोले घालून घ्यायचे आणि हे छोले जे ते आपल्याला अशा प्रकारे हलकेसे, जास्त नाही, हलकेसे मॅशरने मॅश करून घ्यायचे. याच्याने भाजीला छान असा थिकनेस येतो. भाजी अजिबात म्हणजे पाणी एकीकडे पळतं आणि भाजी एकीकडे म्हणजे छोले एकीकडे राहते असं नाही होत. घट्टसर अशी आपली छोलेची भाजी, छोले मसाला बनून रेडी होतो. तर छान असे स्मॅश करून घेतले, एकजीव करून घ्यायचे. आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात यात पाणी घालायचे. मी जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, असं मीडियम थिकनेस असलेली ही भाजी बनवणार आहे. तर गरम पाणी घालून घेतलेलं आहे, छान असं एकजीव केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ तर आपण अगोदरच घातलेलं आहे. तर आता झाकण ठेवून आपल्याला कमी गॅसवर ही भाजी जी ती शिजवून द्यायची. तोवर मी इकडे आता पनीर मखनीचा मसाला जो आहे तो काढून घेतलेला आहे. त्यातले आता आपण एक ते दीड तासापूर्वी जे आहे ते मी दीड चमचा फरसबी आणि दीड चमचा काजू तुकडा जो आहे ते भिजत घातलेले होते. ते छान असे भिजले गेले होते. ते आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी याची पेस्ट बनवून घ्यायची. आणि एक साईड मी तिकडे जे आपण छोले घातलेले होते ना, शिजायला ठेवलेले होते ना, तेही बघत आहे. तर इकडे आपण हे काजू आणि फरसबीची जी आपण दळायला ठेवलेली आहे ना त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि फाईन अशी याची पेस्ट बनवून घ्यायची. म्हणजे आपली पनीर मखनी जी आहे ती खूप छान अशी बनून रेडी होते. तुम्ही ह्या स्टेजवर यामध्ये जे ती घरी घरची जी आपली मलाई असते ना तीसुद्धा घालू शकता, जेणेकरून आपल्याला वेळेवर फेटण्याची गरज पडत नाही. मी नंतरून घातलेली दोन टेबलस्पून मलाई, तुम्ही या स्टेजलासुद्धा मलाई यामध्ये घालू शकता. काजू आणि फरसबीची पेस्ट आपण ज्यावेळेला बनवतो ना त्यावेळेलाच आपल्याला यामध्ये दोन चमचे मलाई घालून घ्यायची. आता पेस्ट आपली बनवून रेडी झालेली आहे. त्यानंतर आता आपण टोमॅटो, हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा, अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि दोन मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले, याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची. आणि त्या अगोदर मी जे ते पनीर ते कट करून घेतलेलं होतं क्यूब्समध्ये आणि त्याच तीन ते चार क्यूब्स जे ते आपल्याला अशा प्रकारे पनीरमध्येच कूस करून घालायचे आहे, जेणेकरून ज्या वेळेला आपण पनीरची भाजी खातो ना तर तिच्या हर एक बाईटमध्ये आपल्याला पनीरची टेस्ट लागते आणि मस्त क्रीमी आणि टेस्टी अशी आपली भाजी बनवून रेडी होते. तर ही एक टिप लक्षात ठेवायची की आपल्याला पनीर जे ते तीन चार क्यूब जे ते कूस करून घालायचे आहे. तर इकडे जी ती छोले मसाल्याची भाजी झाली होती ती मी दुसऱ्या बाऊलमध्ये काढून ठेवलेली आहे. ती कढाई जी ती घासून घेतलेली आहे आणि पुन्हा गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे. टोमॅटो, हिरवी मिरची आणि आलं याची आपल्याला फाईन पेस्ट बनवून घ्यायची दुसऱ्या भाजीसाठी, म्हणजेच पनीर मखनीसाठी. आणि कढाई गरम झाली होती हलकेशी, त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे दीड टेबलस्पून आणि यामध्ये आपल्याला ड्राय मसाले घालून घ्यायचे. सेम त्याच पद्धतीने पहिल्या भाजीला घातले त्याच पद्धतीने आपल्याला ड्राय मसाले जे ते म्हणजे सुके खडे मसाले घालून घ्यायचे. तर ते आपण काय काय घ्यायचे ते मी आता तुम्हाला इथे दाखवते. तेल हलकंसं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओबडधोबड कुटलेले जिरे घालायचे, ओबडधोबड कुटलेले धने घालायचे, अर्धा चमचा जिरे घालायचे, एक वेलची काळी वेलची मोठी वेलची असते ना ती घालायची, एक दोन हिरव्या वेलच्या घालायच्या, दोन तेजपानं घालायचे, अर्धा इंचाचा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे, पाच काळे मिरे घालायचे आणि पाच लवंगा घालायचे आहे. आणि हलकेसं तेल तापलेलं असताना यामध्ये आपल्याला हे मसाले घालायचे आणि हलकेसे तेल तापलेलं असताना त्यावरच एक मिनिटभर हे खडे मसाले जे ते आपल्याला तळून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला आता कसुरी मेथी घालायची, एक मोठा चमचा भरून हळद पावडर घालायची आणि लाल तिखट घातलेलं आहे मी, काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे, धना पावडर घातलेली, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कसुरी मेथी आपल्याला थोडीशी जास्त घालायची, तिची छान अशी चव येते. आणि छोले मसाल्याच्या भाजीलाही आपल्याला एक टेबलस्पून जे ते कसुरी मेथी घालायची, तिने छान अशी चव येते ते मी सांगायला विसरले होते. आणि हे ड्राय मसाले घालून आपल्याला पुन्हा अर्धा मिनिटभर परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आणि अर्धा मिनिट परत
मसाले परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती ना ती घालायची आणि मिक्सरला जे थोडंसं टोमॅटो वगैरे चिकटलेलं असतं ना त्याच्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे 2 ते 3 टेबलस्पून पाणी घालायचे आणि ते पाणी घालून आपल्याला हे मसाले छान असे एकजीव करायचे आणि त्यानंतर मसाले जे येते आपल्याला तेल सुटस्तर झाकण ठेवून परतून घ्यायचे तर खूप छान असे अशा पद्धतीने आपण जर भाज्या केल्या ना ह्या चवीलाही खूप सुंदर होत्या आणि खूप टेस्टी लागता आणि आपल्याला अजिबात असं वाटत नाही की यामध्ये कांदा किंवा लसूण घातलेलं नाही खूप मस्त अशा टेस्टी अशा ह्या भाज्या बनवून रेडी होत्या. तर झाकण ठेवून 2 मिनटं छान असा मसाला तेल सुटस्तर परतून घेतला त्यानंतर यामध्ये मी काजू आणि फरसबीची पेस्ट घातलेली आणि आहे आणि त्याचबरोबर 2 टेबलस्पून घरची मलाई जी असते ना तीही घालून घेतलेली आहे. मलाई जी ती घालण्या अगोदर आपल्याला छान अशी फेटून घ्यायची आणि त्यानंतर घालायची आणि त्यानंतर आपल्याला पाणी जे येते त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. तर ही भाजीसुद्धा आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही व्यवस्थित अशी मीडियम थिकनेस असलेली भाजी बनवायची. तर भाजीमध्ये आपल्याला पाणी घालताना गरम पाणीच घालायचे आणि ह्या स्टेजला मी इथे थोडीशी कोथिंबीर यात घालून घेते. कोथिंबीरची मस्त अशी चव येते. कसुरी मेथी आणि कोथिंबीर दोन्हींची चव पनीर मखनीमध्ये खूप छान लागते. तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे ट्राय करून बघा. छान असे हे एकजीव करायचे. पाणी मी ॲडजस्ट करून घेतलेलं होतं. त्यानंतर यामध्ये आपल्याला पनीर घालायचे. तर या अगोदरच्या तुम्ही भाज्या बघितलेल्या असाल मी पनीर मखनीची हे पनीरच्या भाज्या बनवलेल्या ते मी पनीर तळून घ्यायचे पण हे पनीर आपण कच्चंच घातलेलं आहे आणि पनीर मखनीमध्ये अशा प्रकारे कच्चंच पनीर घातलं जातं. तर पनीर घालून छान अशी भाजी एकजीव करायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला वरून कोथिंबीर घालायची. तर कारण आपली ही भाजी आता ऑलमोस्ट झालेली आहे कारण एकच उकळी येऊन द्यायची आणि आपली भाजी पनीर मखनीची भाजी जी ती बनून रेडी झालेली आहे. त्याच प्रकारे छोले मसालाही बनून रेडी झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी पनीर मखनी आणि छोले मसाल्याची बिना कांदा लसूण विरहित भाजी बनवते आणि टेस्ट जी आहे तिच्या संगे आपल्याला कुठंच कॉम्प्रोमाइज करण्याची गरज पडत नाही. उलट मी तर म्हणेल कांदा लसूण घालून सुद्धा इतकी टेस्टी भाजी होत नाही इतकी सुंदर अशी आपली ही बिना कांदा लसूणच्या सात्विक भाज्या बनून रेडी होत्या. त्याच पद्धतीने मी आता इथे बिना लसूण घालता फोरणीचं वरण बनवून घेतलेलं आहे. प्रसाद आता शिरा बनवलेला आहे. मोदकसुद्धा बनवलेले होते आणि भात बनवून रेडी झालेला होता. आता इथे माझी राहिलेली आहे आपल्या महाराष्ट्रीयन थाळीतली नैवेद्याच्या थाळीतली मेथीची भाजी. हर एक महाराष्ट्रीयन थाळीमध्ये आपल्या नैवेद्याची थाळी जी असते त्यामध्ये मेथीची भाजी ही असतीच असते आणि मेथीच्या भाजीला एक वेगळाच मान असतो आपल्या नैवेद्याच्या थाळीमध्ये. तर ती भाजी मी बनवायला घेतलेली आहे. मेथीची भाजी अगोदरच मी निसळून आणि धुवून ठेवलेली होती. कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे. जिरे जास्त घालायचे. जिऱ्यांची टेस्ट छान अशी या भाजीला येते कारण आपण लसूण यूज करणार नाही आहोत. आणि त्यानंतर 7-8 हिरव्या मिरच्या एकदम बारीक अशा मी चिरून घेतलेल्या आहे त्या घातलेल्या आहे. या स्टेजवर आपल्याला मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. माझ्याकडनं स्किप झालेली ती व्हिडिओ. तर तुम्ही मीठ घालून घ्यायचे आणि 1 मिनिटभर ज्या हिरव्या मिरच्या आहे ना त्या आपल्याला छान अशा तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर धुतलेली मेथीची भाजी घालून छान अशी एकजीव करायची. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. जोपर्यंत भाजी जी ती अशी थोडीशी सिकडून आणि थोडीशी होत नाही ना तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि थोडीशी भाजी झाली की त्यानंतर आपल्याला पाहिजे असेल तर आपण यात पाणी घालायचं नाही तर नाही घातलं तरी चालेल. आणि मीडियम गॅसवर आपल्याला पूर्णपणे 5 ते 7 मिनटं ही भाजी जी ती व्यवस्थित शिजून घ्यायची. तर आपली भाजीही शिजून झालेली आहे. ऑलमोस्ट आता सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता आपण थाळी बनवून घेऊया नैवेद्याची. तर इथे मी सगळ्यात अगोदर भात जो येतो ठेवलेला आहे. वाटीमध्ये व्यवस्थित भात प्रेस करून सेट करून घ्यायचं आहे. त्याची वाटीच उमटवून घ्यायची आपल्याला आणि त्यावरती थोडंसं फोडणीचं वरण घातलेलं आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये मी हे फोडणीचं वरण घेतलेलं आहे कांदा लसूण विरहित. त्यानंतर छोलेची सात्विक भाजी आहे, पनीरची सात्विक भाजी आहे, मेथीची सात्विक भाजी आहे आणि मस्त प्रसादाचा गुळाचा शिरा बनवलेला आहे, पुऱ्या बनवलेल्या आहे आणि श्रीखंड. तर अशा प्रकारे गणपती विसर्जनाच्या दिवशी मी ही सात्विक नैवेद्याची थाळी बनवली होती आणि 1 पॉइंटनीसुद्धा आपल्याला टेस्टमध्ये कुठे कॉम्प्रोमाइज करावा नाही लागत की टेस्टी अशी ही भाजी ह्या सगळ्या रेसिपीज बनून रेडी होते. आपण अशा प्रकारे सगळ्या रेसिपीज फॉलो केल्या तर
आता नैवेद्याची थाळी बनवून घेतलेली आहे। सकाळी आमची आरती झालेली होती गणपती बाप्पाची, आता विसर्जनाच्या अगोदर आम्ही गणपती बाप्पाची इथे आरती करून घेणार आहो। तर आमच्या घरामध्ये पहिल्यापासून आम्ही ही प्रथा पाळत आलेलो आहो की गणपती ज्या दिवशी बसताना तोवर आम्ही गणपती बसोस्तोवर उपवास ठेवतो, त्याच प्रकारे गणपती उठताना त्या दिवशी सुद्धा त्या दिवसाचा उपवास असतो गणपती उठोस्तोवर। तर आज आम्हाला सगळ्यांनाच उपवास होता। तर मी सगळ्यात अगोदर ज्याची गणपतीची व्यवस्थित पूजा करून घेतली हळदी कुंकू अक्षदा वाहून, आणि त्यानंतर विसर्जनाच्या दिवशी आपल्याला काय करायचे की गणपतीची आपण मूर्तीची स्थापना जिथे केलेली असते ना, तर त्यांच्या दोन्ही साईडला जे येते रिद्धी सिद्धी म्हणून दोन्ही साईडला तुम्हाला इथे दिसत असेल मी हळदी कुंकू लावलेले, तर भिंतीवरती आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे, पुन्हा गणपती बाप्पाची पंचोपचार व्यवस्थित पूजा करायची, आणि गणपतीच्या आगमनाच्या दिवशी त्याचबरोबर विसर्जनाच्या दिवशी ध्यान करून आपल्याला मोदक करायचे। तर मोदक मी ठेवलेले आहे नैवेद्याला, त्याचबरोबर आमच्या घरामध्ये आम्ही गणपती विसर्जनाच्या दिवशी जे येते हे करत आनंद जे असतात ना ते आणत असतो, आणि ते देवालाही बांधत असतो आणि आम्हीही बांधत असतो। तर आनंद मी ठेवलेले आहे देवांच्या देवाच्या पायत्याजवळ पायाजवळ, यामध्ये चार आनंद आणलेले आहे आणि चार आनंदी आणलेले आहे। तर जेंट्स जे असतात त्यांना आनंद बांधले जातात आणि लेडीजला जे ते आनंदी बांधले जातं। तर आमच्यासाठी आनंदी आणलेले आहे आणि जेंट्ससाठी आनंद आणलेले आहे। तर एक आनंद जो येतो आपल्याला गणपती बाप्पाच्या हातातसुद्धा बांधायला लागतो, कारण जाता जाता तोच आपल्यांना आशीर्वाद असतो बाप्पाचा, ते आपल्यांना आपल्या घरामध्ये आनंद देऊन जात असतात। तर सगळी पूजा करून घेतली त्यानंतर सगळ्यांनी म्हणजे आता ही आजची शेवटचीच आरती करून घेतली, आणि त्यानंतर आम्ही जे ते गणपती बाप्पाचं म्हणजे थोडीशी मूर्ती हलवून घेणार आहो आणि मग विसर्जन करणार आहो। तर इथे आम्ही गणपती बाप्पांची आरती करून घेतली, त्यानंतर शंखनाद केला, शंखनाद झाल्यानंतर सगळ्यांना आरती दिली, त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनी आरती घ्या। आणि अशा प्रकारे आम्ही गणपती विसर्जनाच्या दिवशी जे ते स्वयंपाक करत असते आणि बाप्पाची पंचोपचार पूजा करत असते। तर पूजा व्यवस्थित करून घेतलेली आहे, त्यानंतर गणपती बाप्पाला आपल्यांना अगोदर आनंद बांधून घ्यायचा आहे। तर मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे आनंद आणलेले होते यांनी, तर ते आनंद आपल्याला थोड्या वेळ जे ते गणपतीच्या पायाजवळ ठेवायचे असता, कारण मी आजच पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती ही गोष्ट सांगत आहे, मी ही प्रथा केव्हापासून चालू केली, तशी तर माझ्या आईच्या इथेही ही प्रथा होती आनंद बांधण्याची, पण माझ्या घरामध्ये मला गणपती बाप्पाच्याच आशीर्वादाने माझा मुलगा हा झालेला आहे शौर्य, तर त्याच्यामुळे मी ही प्रथा जी ती अजून आता इथून पुढे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ही प्रथा पाळणार आहे आनंद बांधण्याची। तर गणपती बाप्पाला आनंद बांधला, त्यानंतर नैवेद्य दाखवला, आणि नैवेद्य दाखवून घ्यायचा गणपती बाप्पाची मूर्ती जी ती हलवून घ्यायची, किंवा मग अगोदर आनंद बांधायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती हलवून घ्यायची आहे। तर अगोदर आपल्यांना ही कामं करून घ्यायचे, गणपती बाप्पाची मूर्ती थोडीशी हलवली की मग आपल्यांना उपवास सोडायचा असतो गणपती विसर्जनाच्या दिवशीचा। तर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवलेला आहे मोदकाचाही, आणि आपला आपण जे सात्विक भोजनाची थाळी केलेली होती ना त्याचाही, आणि त्यानंतर यांनी जे ते गणपतीची मूर्ती अगदी आपल्याला फक्त उचलून आणि खाली ठेवायची अशी हलवायची आहे, आणि आम्ही हे आनंद बांधलेले आहे। तर हे बघा अशा प्रकारे जसे करदोरे असते ना त्या पद्धतीने हे आनंद असतात, पण थोडीशी वेगळे असतात। तर हे आनंद माणसांना आपल्याला एकतर गळ्यात बांधायचे किंवा मग हातामध्ये अशा पद्धतीने बांधायचे। तर यांना एक आनंद बांधलेला आहे आणि एक शौर्यला बांधलेला आहे, आणि त्यानंतर आमची जी फोर व्हीलर आहे ना तिलाही आपल्यांना तुमच्याकडे असेल तर तुम्हीही बांधू शकता, फोर व्हीलरलाही आनंद तुम्ही बांधू शकता। त्यानंतर मुलींना आणि आपल्यांना आपण आनंदी बांधायची असते, तर इथेही आनंदीही मी बांधून घेतलेली आहे दोन्ही मुलींना, आणि मला मुलींनी मला बांधलेली आहे, मी मुलींना बांधलेली आहे।
तर अशा पद्धतीने आपल्यांना हे आनंद येते बांधून घ्यायचे आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे. उपवास सोडून झाला की मग आम्ही गणपती विसर्जन करणार आहोत. तर आम्हालाही पूजा करता करता 4 वाजले, त्याच्यानंतर आम्ही उपवास सोडला आणि लगेचच 5 वाजेपर्यंत आम्ही गणपती विसर्जनाला निघालो होतो. तर गणपती विसर्जनाला जाण्याअगोदर गणपती बाप्पाची मूर्तीची इथे अशा प्रकारे एका मोठ्या थाळीत घ्यायची आणि गणपती बाप्पाची चेहरा पुढं करायचा आहे. आपला चेहरा आहे त्याच पद्धतीने आणि गणपती बाप्पाची मूर्ती पूर्ण आपल्या घरात जी ती फिरवायचे. गणपती बाप्पाला आपलं सगळं घर दाखवून घ्यायचे आणि त्यानंतर विसर्जनासाठी गणपती बाप्पाची मूर्ती जी ती आपल्याला बाहेर न्यायची. तर इथपर्यंतच हा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. पुढचा व्लॉग जो येतो यात शेअर केला असता तर व्लॉग खूप मोठा झाला असता, त्या कारणाने मी इथपर्यंत व्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा. चला तर मग.